म्हणजे काय होतंय की गद्दारीचा शिक्का पुसण्याची काहीतरी करतोय, तर त्याच्यात मला जायचं नाहीये. मी महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांना एक विनंती करतोय की या आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे त्यांचं कर्तव्य म्हणून जरी दिले तरी सुद्धा मोदी सरकारवरती काही परिणाम होणार नाहीये. आज देखील आपण वृत्तपत्रात पाहिलं असेल मेरी माती मेरा देश असं काहीतरी केले ना, म्हणजे माझी माती माझा देश, पण त्या देशात माणसं आहेत हेच जर पंतप्रधान विसरत असतील तर त्या जाहिरातीला काय अर्थ नाहीये. मी अनेकदा म्हटलेले की माझा देश म्हणजे देशातली माती दगड धोंडे नव्हे तर देशातली माणसं, ती अस्वस्थ असतील तर पंतप्रधानांचं हे सुरेख कर्तव्य आहे की काय चाललंय आपल्या देशामध्ये, काय राज्यामध्ये, मणिपूर जळतंय, महाराष्ट्र पेटतोय आणि तुम्ही काहीच करत नाही, येऊन नुसतं राजकीय भाषण करून जाताय. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की जशी आज राज्याची कॅबिनेट मिटिंग आहे तशीच कधी असते केंद्राच्या कॅबिनेटची मिटिंग मला कल्पना नाहीये. त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी, मग त्याच्यामध्ये आपले नितीनजी गडकरी आहेत, कराड आहेत, भारती पवार आहेत, कपिल पाटील आहेत, रावसाहेब दानवे आहेत, पियुष गोयल सुद्धा आहेत, कारण पियुष गोयल यांचं सगळं आयुष्य इकडेच गेलेलं आहे, त्यांनी जे काय नाव कमावलं ते आणि त्यांच्या आई वडिलांनी, म्हणजे घराणेशाहीबद्दल मी बोलत नाही पण त्यांचे वडील आणि त्यांची आई या सुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या. तर पियुष गोयलनी सुद्धा कॅबिनेटमध्ये हा विषय पंतप्रधानांच्या समोर मांडला पाहिजे आणि ज्याप्रमाणे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला चिंतामणराव देशमुख होते, अर्थात चिंतामणराव देशमुखांची बरोबरी यांच्यापैकी कोणीही करू शकणार नाही, तेवढ्या उंचीचं यांच्यापैकी कोणीही नाही, पण चिंतामणराव देशमुखांनी मुंबईमध्ये जो गोळीबार झाला होता मोरारजी सरकारने केला होता त्याच्या चौकशी करण्याचा एक नकार दिला गेला होता, चौकशीला नकार दिला होता. आणि तेव्हा चिंतामणराव देशमुख, तेव्हा नेहरूंची सुद्धा एक रुबाब होता, एक दहशत होती, त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं, पण चिंतामणराव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या गोळीबाराची चौकशी करत नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राच्या बद्दल आकस आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही, हा घ्या माझा राजीनामा. तसं या 6-7 जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात येऊन गेलात, महाराष्ट्र पेटतोय, जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहत आहेत, सर्वसमावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, हा घ्या आमचा राजीनामा, तर आणि तर हा प्रश्न पुढे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.